मराठा समाजाचे 225 आमदार मोडून आणण्याचा शरद पवारांचा डाव आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नक्की असल्याचं ठिकाणी आंबेडकरांनी केलं. जर काय करू त्यांना काय आरोप करायचा तर त्याला काय मी आरोपाला तर मी कोर उत्तर देत बसू. आता मी माझं काम गोरगरिबासाठी सुरू आहे ते कायम सुरू ठेवणार आहे. कोणाचा आमच्या जीवावर डाव असेल निवडून आणायचा ते मराठी कोणाचाच इश्यू होऊ देत नसतात. कोणाचाच म्हणतो मी तुम्हाला कोणाचाच होऊ देत नसतात. त्याच्यामुळं आमचं काम आम्ही करतो आहे. आता आमचं ध्येय क्लिअर आहे आरक्षण मिळवण्याचं आणि ते पण ओबीसीतून. नाही दिलं तर पुढं काय करायचं हे कोणत्या सॉकेटला आम्ही ठरवणार आहेत. त्यामुळं आता रोजच कोण आरोपावरती किंवा कोणाच्या याच्यावरती कवर स्टेटमेंट करत बसायचं. आपण त्यांना जे योग्य वाटतं ते करतायत, आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही समाज करतो आहे. आम्हाला आमचे लेकरं मोठं करण्याचं येड लागलेलं आहे आणि ते आम्हाला करायचं आणि ते आम्ही करणार आहेत. मराठ्यांना मी जिवंत आहे तोपर्यंत मी उघडं पडू देणार नाही. मराठ्यांची शक्ती मी वाढवणार म्हणजे वाढवणार. मराठे ताकदवर बनविणार. मराठ्यांच्या पोरांचे हाल होणार नाहीत, मराठा समाजाचे हाल होणार नाहीत हे माझं ध्येय आणि ते ध्येय मी कडीला नेणार आहे. माझ्या गोरगरीब समाजानं रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवलेले आहेत. त्या आईबापाचं स्वप्न आणि त्या पोरांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी एक समाजाचा मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती. त्यामुळं मी कोणत्याही टोकाला जायची वेळ आली तरी जाणार, पण ही लढाई मी 100% आरक्षणाची जिंकणार आणि माझ्या समाजाला मोठं करणार. त्याच्यात कुणी काहीही केलं तरी दुमत नाही. सरकारने कितीही अभियान राबवलं ट्रॅप माझ्यावर रचले आणि काही तिकडून जाऊन जरी बोलायला लागले तरीही मी हटत नाही. महाराष्ट्रात काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली. मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून चिंता व्यक्त केली तर निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार दंगल घडवण्याची भाषा करतात. नाही ते मला नाही माहीत त्यांचे काय कोण काय करणार हे काय मला माहीत नाही. माझा मराठा शांत आहे, शांत राहणार आहे, आरक्षण मिळवणार आहे. तुम्ही तेवढं फक्त छगन भुजबळला सांगा, त्याला दंगली घडायचा खूप नाद आहे. त्याला तेवढं सांगा कारण ते तुमच्या ताटात खातो आहे. त्याच्यामुळं त्याला तेवढं सांगा मराठे आम्ही शांत आहेत. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही. यंत्रणा तुमच्याकडे, तुम्ही तुमचा उद्योग बघा. कोण करणार हे, कोण घडविणार आहे, काय करणार आहे, फक्त कोलाकोली करू नका. विरोधक तुमच्यावर आणि तुम्ही सत्ताधाऱ्यावर, सत्ताधारी त्यांच्यावर एकमेकावरती कोलाकोल्या करून आम्हाला याच्यात काढू नका. असता राजकीय करिअर सगळ्यांचे बाद होतील हे फायनल आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हटत नसतो आणि ते पण ओबीसी. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.